पण मग आता थोडंसं मागे जातो. तुम्ही मधल्या काळामध्ये अजित पवारांची भेटही घेतली होती. त्याच्या आधी एक जेव्हा 2 जुलैला जेव्हा अजितदादांचा शपथविधी झाला होता तेव्हा तुम्ही तिथे उपस्थितही होता. मधल्या काळामध्ये असं काय बिनसलं आहे मी म्हणेन किंवा काय बदललं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला किंवा अजितदादांना असं म्हणेन मी की ही भूमिका तुमच्याबद्दल एकदम कठोर करावी लागली? माझ्याकडून तर काही बदल झालेला नाहीये. म्हणजे मी त्याही वेळी जे दादांविषयी बोलत होतो तेच आजही बोलतोय. त्यामुळे हा जो आपला प्रश्न आहे याचं उत्तर मी देण्यापेक्षा हे मला वाटतं दादांनी देणं जास्त उचित ठरेल. कारण या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे काय असेल? माझ्या मनात त्यांच्याविषयी जो आदर होता तो आजही तसाच आहे आणि मी आजही त्यांचा तेवढाच आणि उद्याही त्यांचा तेवढाच आदर करणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा हे दादांना आपण कधी जर संधी मिळाली आणि त्यांना विचारलं तर ते जास्त उचित ठरेल. नक्कीच त्यांना विचारच पडतो. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणजे त्याच्यानंतर ही तुमची पहिलीच भेट असावी शपथविधी? त्यानंतर मी जसं म्हणालो तर गेल्या महिन्यातही मी दादांना भेटलो या संदर्भामध्ये. आणि गेल्या महिन्यात भेटल्यानंतर इंद्रायणी मेडिसिटी सारखा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो विशेषतः कोविडच्या काळानंतर हा प्रकल्प मी समोर मांडला. आणि यामध्ये 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एका कॅम्पसमध्ये आणि त्याचबरोबर या मेन मेडिसिटी पासून 50 किलोमीटरच्या परिघामध्ये पुण्यामध्ये येणाऱ्या 5 हायवेजवर 200 बेडेडचं सुपर स्पेशालिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या माध्यमाचं असा हा जो मेडिसिटीचा प्रकल्प आहे हा देशात कुठेही नाही कमदेशी आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. हा मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मांडले आणि ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आदरणीय अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री होते त्यावेळी दादांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता. त्यासाठी दादांनी पावलं उचलायला सुरुवात केली पण मधल्या काळात हा प्रकल्प थांबला होता. गेल्या महिन्यात आमची भेट झाली तेव्हा या प्रकल्पाविषयी सुद्धा आमची चर्चा झाली. मी दादांना तीच विनंती केली हा या प्रकल्पाला गती द्यावी कारण कोणतीही राजकीय भूमिका बाजूला ठेवून अशा पद्धतीचा देशात कुठेही नसलेला प्रकल्प हा आपल्या जिल्ह्यात होतोय. हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होतोय आणि याचा केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघाला नाही याचा केवळ पुणे जिल्ह्याला नाही याचा संपूर्ण महाराष्ट्राला फार मोठा फायदा होणार आहे. आणि अशा पद्धतीचा प्रकल्प पुढे येणार त्यामुळे हा डायलॉग माझ्याकडून तर कायम होता आणि यापुढेही तसाच कायम राहणार आहे.